रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघता? कॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. नवीन नाशिक शहर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम महाकाली मंदिर परिसरात रोज वेगवेगळ्या टवाळखोरांकडून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची परिस्थिती समोर येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये सकाळ संध्याकाळ परिसरातील नागरिक, महिला, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. साईबाबा नगर परिसरात असणारा हे अतिशय उत्कृष्ट स्टेडियम महानगरपालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आले, मात्र काही टवाळखोर या गोष्टीचा दुरुपयोग करत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे. या स्टेडियमला येण्याजाण्यासाठी प्रामुख्याने 4 गेट बनवले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची नशा करून हे टवाळखोर सकाळ संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत या स्टेडियमच्या गेटवर उभे असतात. परिसरात शिवीगाळ करतात, गाड्यांची तोडफोड करतात, माऱ्यामाऱ्या करतात, त्यामुळे परिसरातील नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. वारंवार पोलीस या ठिकाणी येऊन कारवाई देखील करत असतात, मात्र कारवाई करण्यासाठी आलेले पोलीस बघून हे टवाळखोर वेगवेगळ्या 4 गेटमधून पळ काढतात आणि पोलीस गेल्यावर पुन्हा त्या ठिकाणी येऊन दंगा मस्ती करतात. या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या 4 गेटपैकी 3 गेट बंद करून फक्त रस्त्याच्या समोर असलेले गेट नंबर 2 हे सर्वांसाठी खुले ठेवावे अशी महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाला मागणी करण्यात आली आहे. हे तीनही गेट बंद न झाल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, नाशिक.